बंगला असल्याने एवढ्या पायऱ्या असत्या तर पोराला पायऱ्या सुद्धा चढायच्या, पायात पाय घालून अडकून पडता येते. काय करायचंय तुमचा बंगला गाडी कुणाची पोर म्हणून भेळखेळ करावी. एक करमणूक आणि मनोरंजन साठी घेतलेलं नाही, घरात एक असा कार्यक्रम राबवा, घरात एक असं तयार करा यासाठी एक प्रत्येक वर्षी कुस्त्याचं मैदान असतं प्रत्येक वर्षी. मर्दोनिक आणि पुरुषार्थ जोपासणारा गाव, जो मर्दोनिक आणि पुरुषार्थ जोपासतो त्याचा भविष्य काळा उज्ज्वल असतो, आणि जो मर्दोनिक आणि पुरुषार्थ विसरतो त्याचा भविष्य काळा अंधकारमय असतो. अनेक मोठे पैलवान लढले, अगदी शाहूराजांनी ज्यांना दत्तक घेतलं होत अशा अनेक पैलवानांनी लढले. शिवगोंडा मुत्तारे एक महान मल्ल होऊन गेले, त्यांची कुस्तीच आहे. अनेक वर्षापूर्वी त्या जाहिरातीत पाहायला मिळतात बेडक्याच्या असं गाव म्हणजे बेडक्या गावाचं नाव सगळ्या हिंदुस्थानाला परिचित आहे बेडक्या रे. आता बेडक्याचं बेडक्या पण इथं जोपासलेला आहे. 17 मार्च 1940 ची एक जाहिरात आहे, 17 मार्च 1940 म्हणजे आजपासनं अगदी 84 वर्षापूर्वीची. जरा जरा फिरवा कधी बघा हो कब्जा घेतलेला इथं कमलजीतनं कब्जा घेतला आणि कार्तिकनं चित्तरंगावर कब्जा घेतला परत आणि सगळ्या कुस्तीमध्ये तिकडे कुस्ती बरोबर सुटवले संतोष हरुगिरे आणि ऋषिकेश पाटी. एक लंगी घातली कार्तिकनं एक लंगी म्हणतात त्या नावाला. काय आहे बोला भाऊ पैगान बोला काय आहे. पत्रकार मित्र लिहून घ्या कार्तिक काटे.